मी आईला कशाला बोलताय? मी सांगितलं ना मला मला स्वतःला नकोय वृंद आपल्या घरात. पण मी मगाशी सांगितलं ते विसरलास का? तू या बंगल्यात राहू नकोस. हा बंगला तिचा आहे. बंगला माझ्या नावावर आहे. मला आणि माझ्या मुलाला जर कोणी या घरातनं बाहेर काढायचं म्हटलं तर मी ते खपवून घेणार नाही. आम्हाला वृंदा या घरात नकोय. वृंदापासून डिवोर्स घ्यायचा आहे प्रसादला आणि ती वेळ आली ना की आम्ही ते घेणारच आहोत. त्या पोरीला आता इकडून ताबडतोब निघून जायला सांगा. मध्ये बोलू नकोस म्हणून सांगितलं होतं ना तुला. आता एकच मारली आहे. आता परत जर नाक खुपसलंस ना तर एका शब्दाला एक थोबाडत मारीन. वृंदाचा आणि प्रसादचा घटस्फोट होईल का नाही हे मला सांगता येणार नाही. पण तुझा आणि माझा आत्ता इथं होईल नक्की. आणि एक गोष्ट, वृंदानं या बंगल्याबाहेर पाऊल टाकलेलं मला कळलं जरी तरी त्याचे दुष्परिणाम तुम्हाला सगळ्यांना आयुष्यभर भोगावे लागतील ना.